में शुरुआत करना रहा हूँ। तत्पूर्वी ईशस्तवन भगवंता की प्रार्थना अपन करना आहो। सर्वे ताट बसा, सर्वे डोले बंद करा। श्री चक्रधर स्वामी आड़गाव अधिष्ठान विनम्र अभिवादन करतो। या परिसरातील आपले सर्वांचे श्रद्धास्थान महाराष्ट्र अधिकरण अखिल भारतीय महामंडळ परिषद अध्यक्ष रक्तस्मरणी कैबले निवासी अक्षिपुत्राजी आणि बाबाजी आदरणीय बाबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या कार्यासाठी आपण सर्व साधू संत तपस्विनी अच्युत गोत्रीय अमृत प्रवर्तक या ग्रुप मध्ये सहभागी झालेल्या सर्व आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम। आणि ज्यांनी आज या सायंकालीन धर्मवार्तेला त्या निमित्ताने आपण पाहतोय संध्याकाळचे अनेक पूजा अवसर या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रत्येकाने आपली श्रद्धा आणि आपली भावना अधिष्ठानाच्या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी समर्पित केली आहे। प्रत्येकाने आपला भाव दाखवलेला आहे। मी गेल्या अनेक दिवसापासून पाहतो की भाव करणारी क्रिया करणारी माणसे किती उल्लेखनीय। आपापल्या प्राणी प्रत्येकाने भजन पूजनाचा प्रयत्न केला आणि आज तर एक वेगळा अवसर मला बघायला भेटला। कधी माझ्या म्हणण्याने नव्हतं, मी तर नकोच म्हणू लागलो, पण तिथे म्हणजे बाबा आम्हाला करायचंच आहे। आणि म्हटलं तेवढी काय माझी पात्रता नाही, मी एक छोटा बालक आहे, आपला देवाचा सेवक आहे। आणि आपण त्यांनी आपला भाव त्यांनी आपला आग्रह ठिकाणी दाखवला आणि आपण सर्वांनी मला एक उच्च स्तर बसवलेला आहे। स्वामी काय म्हणतात, बाई जर तुम्ही नसता आम्हाला किंमत असते का,
सातारपाचा म्हणून याचा देव केला असे. म्हणजे मी आपल्या सर्वपेक्षा छोटा आहे तरी पण माझं गोड कौतुक आपण पाहताय, सन्मान देत आहे, त्याने माझं सुद्धा अंतकरण भरून आलेलं आहे. आणि अशाच प्रकारे आज पंचवटी महिला मंडळ पुरुष मंडळ यांनी जो काही अवसर केला, खरंच अवसर एक माझा नाही तो माझ्या देवाचा आहे. आणि या ठिकाणी मी स्वामी राहायला प्रार्थना करतो की अति मृत्यूचा जोशी मला लागला म्हणून मी स्वामींना प्रथमता प्रार्थना मागतो. आणि ठीक आहे, तुमचा पण भाव आहे तो इथं आम्ही पूजनाचे मी कुणाचं मन करणार. आमचे संजयजी पालवेकर म्हटलं ते म्हणजे तुम्हाला पगडीच बांधायची, म्हटलं मी भेटा काही बांधत नाही असा नाही, म्हटले बाबा आमचा आग्रह आहे. तर म्हटले ज्ञानीचा मला पूजन करायचं, बाबा देव तर नाही भेटला आम्हाला, तुमचं पूजन करू द्या. आणि मग त्यांच्या आग्रहास्तव मी आज या त्यांनी जे काही पूजन केलं, जे काही सेवा केली त्याचा मी आवडीपूर्वक आनंदाने मानून घेतलेला आहे. अशाच प्रकारे या सद्भक्तांना, या परिवाराला, आपल्या सर्वांना अशाच प्रकारची सेवा करो, तुमचा उत्तम अधिकार वाढवत आणि तुम्हाला ज्ञानाचा प्रेमाचा अधिकार वाढवत असे मात्र जरूर मी भगवंताच्या अधिष्ठाना स्वामी रायांना प्रार्थना करेन. आपण बघितलं, आपण बसलो होतो, आपण किती दृढ बघा ना, जरी माहिती होईल पाऊस येतात म्हटलं इथं बसते म्हणा नाही बाबा तिकडं बसायचं आला तरी साधे. आणि मग त्यांनी मला तिकडे नेलं. आज आपण दररोज पाहतोय का पडतोय पाऊस, यज्ञात भगवंती पडतून ज्यांनी यज्ञ केला त्यांच्या यज्ञामध्ये पाऊस पडला ते भक्ती पाहतोय. म्हणजे त्याला सुद्धा तो आवरला का, तो सुद्धा ऐकायला येतो इथे, त्याने का डिस्टर्ब नाही केलं बरं का आपण, तो ऐकायला विचारला येतो, तो कुठे जाणार. आणि म्हणून यज्ञामध्ये पर्जन्य होणं हे सुद्धा तुम्ही खऱ्या अर्थाने सगळे भाग्यवान आहात. आणि तुम्हाला कसलेच प्रकारचे काही कमी पडणार नाही. का पडणार नाही तर तुम्ही कोणाचे आहात, परमेश्वराचे आहात, माझ्या देवाचे आहात, माझ्या देवाचं नाम तुमच्या मुखामध्ये. आणि जो माझ्या देवाचा, जो माझ्या परमेश्वराचा आहे, परमेश्वर त्याला सगळं सुख समाधान सगळं काय करत असतो ठेवत असतो. आपण आदरणीय हिमालय संतांच्या या सेवेच्या माध्यमातून आता आपण नियमाप्रमाणे या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एक दृश्य मला काल बघायला भेटलं की एक महात्म्य आहे, विनायक यांनी खामनेकर दादा आहे, तुम्ही तुमच्याकडे बघितलं नसेल. काल जेव्हा ते निरूपण चालू होतं, पूजावसर चालू होता, पूजावसर चालू असताना, निरूपण चालू असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अखंड दर्श हे सुद्धा आमचं एक प्रकारचं भाग्य आहे. अनेक माता अनेक तपस्वी त्यांचे मला नाव माहिती मी विचारे स्मरण करतायत, त्यांच्या स्मरणाने काय होते हे सुद्धा पण आम्हाला एक प्रकारचं सहाय्य होतं. ओल्या गुणाचे पुरुष असे आहे, म्हणजे ज्याला भजन घडत लगेच कसे ते पुरुष असतात, अश्रू आहे, ओलावा गुण आहे, हे सुद्धा मला काल बघायला भेटलं. आमचं सत्संगून ते व्हिडिओ काढला नंतर सगळ्या गोष्टी मला बघायला भेटल्या. म्हटलं बघा माझ्याकडून तो गुण नाही, मला तर काही रडायला येत नाही, मी फक्त बोलतो, पण माझ्यात तो गुण नाही. कुणामध्ये साजर होतो, कुणामध्ये मुला गुण, कुणामध्ये भावाळा गुण, कुणामध्ये आवडीचा गुण मला दिसलेला. आणि मी मनामध्ये विचार केला फक्त मी ते बोलतो, मी सांगतो, हा गुण कधी माझ्यामध्ये उतरेल हे सुद्धा मी काहीतरी देवाला एक प्रकारची प्रार्थना केली. की आमच्या वेगळ्या प्रकारच्या माता आहेत, काही पुरुष आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये अशी येत आहे. काय झालं तुम्हाला अशा अवतार ठिकाणी, कदाचित मलाही काही बघायचं असेल म्हणून ईश्वराने माझं काय झालायचे योग आणला. मी तर असं आलो नसतो, मला मी काही फक्त माझं फोनवर बोलताना पाहिजे, रडतानी पाहिजे. आज मला माझ्यासमोर काही महिला, काही पुरुष, काही संत त्यांच्या डोळ्यामध्ये मला हा सुद्धा गुण मी घेऊन जाणार आहे. म्हणून वेगवेगळ्या अधिकाराचे पुरुष, वेगवेगळ्या गुणाचे पुरुष या ठिकाणी आहेत. मार्ग भजक पूजक आहे, दृढवंत नाम मार्ग आहे, दृढवंत वासनिक आहे, हे मला इथे नंतर बघायला भेटलं. माझं मन सगळं हृदय भारवून गेलं. आजचा अवसर दररोज माझं वेगवेगळं पूजन व्हायचं, माझं अंतकरण भरून यायचं, त्यांचा मी चेहरा लागतो, त्यांचा मला त्यांचा मी भाव पाहिजे. मी संपत्ती काय पाहिली तुमच्याकडे, धर्म संपत्ती, आवडी संपत्ती तुमच्याकडे बघितलं. मी तुमच्याकडे देवळ्या लोक, तुम्ही मला बदाम दिले, तुम्ही मला काजू दिले, मला कोणी फळ दिलं देत असताना डोळ्यामध्ये यशस्वी होते हे तुमच्याकडे साफ आहे. आणि म्हणून
तुमच्या सारखा अधिकार प्रत्येकाला घडावा. ना ते ऑनलाईन मी बोलतोय त्यांना सुद्धा अशा प्रकारचा भाव निर्माण व्हावा. कुठून कुठून मला ठिकाणी भेटायला येत आहे, पाऊस नाही, पाणी नाही, ऊन नाही, वारा नाही, काय आहे ही परमेश्वराचे आवडे शास्त्राची तळमळ आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्या सर्वांना अशी सेवा घडो आणि तुमचा सगळ्यांचा अधिकार वाढवा अशा प्रकारे भगवंताला प्रार्थना करतो. आणि पुढे आता आपण आपल्या निरूप म्हणजे लीळाशरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आमचे विद्या म्हणून बाबा दादावाडीला होते पाहिलं त्यांचं झालं. अजून एक गोष्ट आल्यानंतर पाहिलं आमच्या जादवटी बऱ्याच महिला तपस्वी काही आपल्या ठिकाणी आलेले आहे. याला काय म्हणतात उचित योग, म्हणजे बघा वाढती क्रिया कशी आहे. वेगवेगळे साधू संत तपस्विनी यामध्ये येत आहेत. आपण काय त्यांना बोलवलंय का, त्यांना काही माहिती आहे का? ते जळदेवाचे दादा आले होते, ते म्हटलं मला काहीच माहिती नाही असं आपलं आलं. म्हणजे याला म्हणतात उचित क्रिया, उचित अभ्यास, उचित साधू येणं, हे सुद्धा एक प्रेम साधीचं लक्षण सांगितलेलं आहे. आम्हाला तर माहिती नाही कोणी खेळणार होतं, परंतु आज काही तपस्वी सातारा तपस दादावाडीच्या महिला मी बघितल्या, ते सुद्धा ठिकाणी सेवा करू लागलं. हा वर्ग सेवा कुशल असतो. आपण बाबांचे अवसर पाहतो, दादावाडी बाबांचे कितीतरी मोठे अवसर असतात. नियाज हे चरित्रचे साधू संत महिला ग्रस्त ह्याच करणारे असतात. कुणाला कोणती सामग्री आहे, मी 5 वर्षापासून पाहतो. गोपालपूरचा परिवार आमच्या पूजेबाईंचा परिवार, काही मुली आहेत, काही सुना आहे, किती सुंदर रांगोळ्या काढतात. तशी पल्लवी त्यांचा उपहार होता, सुंदर रांगोळ्या काढल्या. आज त्यांचं तिन्ही पूर्ण काय केलं म्हणजे पंचवटी महिला म्हणजे इंडी रांगोळ्या काढल्या. म्हणजे प्रत्येक जण काय करतोय, आपली सेवा अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही सगळी गोष्ट एक अभिमानाची आहे. माझ्या अमृत प्रवर्तक परिवारामध्ये असे गुणवान आहेत, हा सुद्धा एक मला माझ्या गुरुचा एक अभिमान आहे. मला स्टेटस पाहिजे, मला विचारायचे काही काही हे कुणी केलं, म्हटलं आपल्याच परिवाराने केलं. काही जुना परिवार, आता काही नवीन पुन्हा परिवार, तुम्ही पण कोण आहात, नवीन परिवार, काही जुना परिवार, आणि सगळा परिवार मला एक गुणवंत परिवार काय झाला या ठिकाणी भेटला. निश्चित मी माझ्या म्हणजे काही 16 असेल, निश्चित मला काळजी मिळते की सगळ्या प्रकारची माणसं नाशिकमध्ये आहेत. हे माझी काय झाली मात्र चिंता विटून गेली. गुणवान आहे, क्रिया कुशल आहे, भावना प्रकृतीचे आहे, कला दुसरीची आहे. जरूर मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी बोलवेल, तुम्ही मात्र या बर का. हा, कारण तुम्ही कोणाला माझीच आहात की नाही, देवाचे आहात की माझे आहात. आणि म्हणून सगळा माझा परिवार असे क्रिया कुशल माणसं बघायला भेटले आणि त्यांची साधू आले सुद्धा अधिकार आहे. काल आपण बघितले की महादाय सा परिस दृष्टांत निरूपण, स्वामींनी महादाय सा परिसाचा दृष्टांत सांगितला. आणि आपण अनेक संदर्भ बघितले कि बाई तुम्ही आमच्याकडे राहता त्यांना काही गोंधळ नाहीये, एक हेतू येतो. ज्या माता पित्याने आपलं फळ किंवा तो अधिकारी जो स्वामींच्या संविधानामध्ये राहिला त्याला सत्याचं एक लक्षाचं फळ किती होत, सत्य सत्यस्थानीचं एक लक्षाचं फळ त्यांच्या माता पित्याला होत. ज्याने फक्त म्हटलं माझा पुत्र आहे, एकाने स्वतः आठवण केली. एखादा माता आहे तिने आपला एखादा पुत्र दिला त्याचा तो अनुसरला इकडे सिद्धीस गेलं, तिला सांगतात की ती नरकाला जात नाही, परमेश्वर त्यांना सुख फळ देतात असा एक संदर्भ सांगितलेला आहे. जर त्याचे माता पिता अनुसरले मग ते नानाच बनत, त्यांना ते प्रेमाकडे जातात. म्हणजे तुमचं फळ ईश्वरी देणं, एखादा जीव अनुसरण काय सांगितलं हे सुद्धा आपल्या भाग्याचं लक्षण सांगितलं. महादेवाचा जरी स्वामींच्या जवळ होत्या पण वाईनायकांना काय गोष्ट झालं, माता पित्याचं फळ त्यांना अनेक्याच भेटलं. त्यांना काय माहिती होतं का, काही माहिती नव्हतं. पण त्यांची पुत्री त्यांची मुलगी महादाईसा स्वामींच्या परिवारामध्ये राहिली, स्वामींच्या संविधानामध्ये राहिली, तेच फळ त्यांना भेटलं. वसुदेव देवतीला जे फळ भेटलं तेच फळ नंद अशोकीला भेटलं, तेच फळ पुत्रत्वाचं पुतणीला भेटलं. का म्हणे म्हणल्या ते राखिल्या ते पोसल्या ते, एकाने म्हटलं म्हटलं देवा माझा मुलगा तुमचा होता तरी त्याला फळ भेटत. कोण म्हटली शांताबाई म्हटले असाच डोळे असेच तोंड असेच नाक असाच पिंड, देवाला बघितलं काय म्हणते माझा मुलगा तुमच्यासारखा होता. म्हटली
पोष लिया थे एकंदरी पालन पोषण के राख लिया थे रक्षण के लिए गोविंदगुरु बाबांना एकाने जन्म दिला आणि वाढवलं कोणी मामा मावशीने वाढवलं जे फळ त्यांच्या माता पित्याला होणार तेच फळ मामा मावशीलाही होणार हे परमेश्वर आम्हाला भरपूर काही देत असतो पण आमचा अधिकारी जो आम्ही परमार्गामध्ये गेला परमार्ग अनुसरला राहिला ते कुणी माता पित्या अन्य जरी असते तर त्यांना फळ होतं अलक्षामध्ये आपण उद्देश आपला ट्रॅक बदलतो आपलं नाम घेतो आपल्याला सुखफळ होतात म्हणून काय सांगतो जर तुमचं कोणी चाललं असेल मार्गामध्ये त्याला अडचण आणायची नाही इथेच गेला अडचण त्याला आणायची नाही तुम्हाला कुठेतरी गोप्य प्राप्त होणार लक्षामध्ये ठेवा आणि संदर्भ काय झाले आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे आम्हाला याचं गोप्य प्राप्त व्हावं अशा प्रकारचे हेतू सांगितला आता पुढची वेळ आपण पाहणार आहोत लीला क्रमांक 478 यल्लाई मठावरी वाने यल्लाई सा आता यल्लाई सा दोन तीन होते एक यल्लाई सा साधा होती ही जी यल्लाई सा ही मला वाटतं टिकवनायकांची मुलगी उमाईसाची मुलगी टिकवनायकांची पत्नी उमाईसा उमाईसा दोन तीन होते एक उमाईसा सारा पंडितांची पत्नी दुसरी उमाईसा ही कोणती भट्टोबासांची बहीण एक उमाईसा ही जी उमाईसा आहे ती टिकवनायकांची पत्नी आणि तिची मुलगी कोण एल्लाईसा एक एल्लो ती साधा ती वेगळी ही एल्लाईसा म्हणजे टिकवनायकांची मुलगी मठावरी वाने मठावरी म्हणजे मठ होता स्वामी मठामध्ये होते वाने म्हणजे उचलून घेणे त्याला काय म्हणतात वाने शब्दाचा अर्थ होतो उचलून घेणे हा महादायसे महादायसे गोस्वामीच्या दर्शनासी निघाली आता त्यांचं पिढ दुसरीकडे होत आणि स्वामीजीकडे होते माता नेहमीप्रमाणे महादायसा अरे बरोबर पटलं काय काय महादायसा स्वामींच्या दर्शनाला निघालेल्या बघा संस्कार कसा असतो बीजारोपण कसं असत छोटी होती एल्लाई तर काही फार मोठी नव्हती एकदम 5-6 वर्षाची असेल ती आणि मग महादायसा निघालेली आहे निघाल्यानंतर महादायसाला म्हणते आई तू कुठे चालते म्हटले गोसाव्याच्या दर्शना अहो म्हटले मला पण येऊ दे मला पण स्वामींच्या दर्शनाला यायचं तिला का चल म्हटले का ती नाही आणि छोटी होती तिच्या बुद्धीच्या मुलीकडे होती आपले काही काही लहान मुलं असतात आपण निघालो आई मला येऊ दे तुझ्यासोबत मंदिरामध्ये एक कसा असतो चल म्हटलं तरी येण्याचा पत्ता अजिबात नसतो काही गुरु जन्मे काही संस्कार असतात बघितलं नाही का त्या बाईला आमच्या त्या येवल्याच्या ताईला ते पोरग घेऊन आलो रडू आणलं की नाही बरोबर त्याला इथं आणि मग अशी काही लहान मुलं उच्च संस्काराची असतात इथं पण बरेच काही लहान मुलं येतात ते काही सांगतात म्हटले बाबा पहिला माझा निघतो म्हणे चल आपल्याला बाबाच्या मुखीला जायचं म्हणजे बीजरूप काही संस्कार असतात यल्लाईचा बीजरूप संस्काराच्या होत्या त्यांनी सांगितलं मला पण देवाच्या भेटीसाठी यायचंय मला पण येऊ दे मी गोसाव्याच्या दर्शनाशीन मला पण स्वामींच दर्शन घ्यायचंय मला पण यायचं महादायसी राहिली तिची तळमळ बघितली तिची आवड बघितली चेहऱ्याचे भाव बघितले आणि महादायसा आता निघू लागला महादायसा तिथेच थांबून ठीक आहे भाई तू इथे माझ्यासोबत चल काय अडचण बघा आता स्वामींच्या दर्शनात जायचे ना जर लतून थटून जायचं मग परवंटे ती परवंटे परवंटे म्हणजे 16 प्रकारचं मिऱ्या घालतात
साबुले म्हणजे एक चांगल्या प्रकारची साडी छोटी होती ती नाही का धानाईचा पण कशी होती छोटीच होती तिचं पण आईचं नाव काय होतं हुमायसा होतं पण ती धानाईचा होती हिचं नाव काय होतं येल्लो आईचं नाव काय होतं हुमायसा होतं आणि परवा परवंटून नेसला पहिला सादर घातला होता देवाच्या भेटीसाठी जायचंय ना चांगल्या प्रकारची नटली थटली चांगल्या प्रकारची साडी घातली मोठी नव्हती बरं का ती छोटी होती आता पूर्वी काही पंजाबी ड्रेस नव्हते जीन्स पॅन्ट नव्हत्या टी शर्ट नव्हते काही नव्हतं ना पूर्वी कारण सगळ्या पहिला काय मायेचा बदल होतो आता काही जीन्स पॅन्ट आला याच्या बदलच नाही राहिला कशा कशा मुलाला माया करेल ती आता टी शर्ट आले आता फॅशनेबल बघा म्हणजे फॅशन होऊन गेली ना ती पण साडीच्या पदरामध्ये आत्मत्व आपली गोडणी असेल आपण ते गोड पुसतो की नाही त्याच्यामध्ये आत्मत्व असतं आता पदर राहिलाय का शरद वर्ग बघा त्याला तो ममते बसून विचारत असत पोरका राहता कारण ममता पुढे कुठे खेड्यामध्ये आईचा पदर असत आता ओढणी तर आलं म्हणून घेतला तर काय काही ओढणी घेतलं काही ओढण्या पण घेतच नाही आता फॅशन झाली ना तशी तिने ती उचू काय नेसलं परवडतू नेसलं म्हणून आपण जेव्हा धार्मिक कार्यामध्ये जातो ते व्यवस्थितपणे केलं पाहिजे नाही तुम्हाला साडी घालू वाटली पंजाबी ड्रेस घाला व्यवस्थित का आपण धर्म कार्यामध्ये जातो पण नेमकं आपण काय आपण सुद्धा फॅशनेबल मध्ये जातो आणि मग या गोष्टी फार वेगळ्या होतात स्वामीने काय सांगितलं काय आचार सांगितलं स्त्रियांना अंगभर कपडे घालायला सांगितलं काय सांगितलं आचार आपल्या स्वामींनी अंगभर कपडे घालायला सांगितलेले आहे आणि मग काही गोष्टींना आपण जबाबदार होतो काही काही सर्व आपले अवयवकडे घेऊन दाखवायचे मग मला विकृत निर्माण होते तिथून बलात्कार सुरू होतात लक्षामध्ये म्हणून स्वामींनी फार पूर्वी सांगितलं हजार वर्षांपूर्वी सांगितलं स्त्रियांनी अंगभर वस्त्र नेसावे निरूपण केलं की नाही साधलेला बाई आपली मांडी परपुरुषा देखू देऊ नका म्हणून जी बाई चांगल्या प्रकारे साडी घालते पंजाबी ड्रेस घालते आणि व्यवस्थित ती बाई कशी दिसते एकदम व्यवस्थित दिसते कली म्हणजे आत आलेली कपडे पण कमी झाले आता कपडे सगळे शॉर्ट आले की नाही आता सगळ्या गोष्टींना काय झालं आता आकर्षण असलं काल आपण बघितलं की नाही ही मग ही कशी होती ही बरोबर सगळं आता देवाकडे जायचे मग सांगितलं मला ना चांगली साडी घालून दे हे सगळं सगळं दाखवून गेलं पाहिजे ती काय मोठी होती का लहान होती पण स्वामी देवाकडे कसं जायचं ही आम्हाला एल्लाईसा शिकवते चरित्र छोटे बघा पण काय शिकवण देतं भगवंताकडे कसं जायचं भारतात कसं जायचं हे आम्हाला चरित्र सांगितलं व्यवस्थितपणेच आपण त्यांच्या ठिकाणी गेलं पाहिजे हा बुजूची नेसली होती ते बुजू नेसली ते बुजू नेसली म्हणजे पहिले कशी गबाड्याकडे नेसलं असं मग ती चांगल्या प्रकारे ती परिधान केलं महादायसी पुसले महादायसा विचारते काग म्हणे येल्लो तू ही जी जो नट्टापट्टा चाललाय पुन्हा पुन्हा मिऱ्या पाडते पुन्हा पुन्हा पाडते इकडून पाहते तिकडून पाहते पाठीमागे पदर आला की आपण पाहतो आणि साडी कडे जर बरोबर आली की नाही पाठीमागून वर गेली आपण पाहतो की नाही उजू उजू त्याला नेसतो पुन्हा गोलगोल फुरफिरू आपण साडी नेसतो की नाही ती सुद्धा बघू लागली साडीचा पदर बरोबर आहे का डोक्यावर माझ्या पदर आहे का माझ्या डोक्यावर गोटणी आहे का कुठे गेली गोटणी कशी माझ्या डोक्यावर गोटणी आहे का माझ्या डोक्यावर पदर आहे का मग ती बघू लागली स्वतःला उजू विस्तारू लागले कोण इल्ला ऐसा मादायसा म्हणजे किती वेळ लावते तू ते म्हटले अगं हा मला देवाच्या भेटीसाठी जायचं व्यवस्थित घेऊ दे कपडे हा ते म्हटले मला श्री चांदोड गोसाव्याच्या भेटीला जायचं आणि त्यांच्यासाठी म्हटले मी उजू उजू म्हणजे पुन्हा पुन्हा मी साडी नेसून पाहते आणि साडी बरोबर आहे का मी पाहते धानाईसा होतं ती सुद्धा लहान होती आणि देवाच्या भेटीसाठी जायचं आणि आई म्हणायची हा शृंगार कवना लागी केला म्हटले गोसाव्या लागी केला म्हटले आज मी जे पितांबर घातलं जे मी काही लुगडं घातलं जे काय मी अलंकार घातले मी माझ्या देवासाठी म्हटले मी काय चालले नटून थटून चालले मी देवाच्या लहान मुलांचा भाव असतो मी सुद्धा काय करू लागले
म्हटले मला स्वामींच्या भेटीसाठी जायचंय, म्हणून मी व्यवस्थितपणे मी शृंगार अलंकार करून मी जात आहे. आपण सुद्धा मार्गात चाललो, कुठे स्थानाला चाललो, कसं गबड्यागत गेलं पाहिजे का नाही, व्यवस्थितपणे गेल्यानंतर तिथेही आपण आपलं वर्तन व्यवस्थित केलं पाहिजे. घाल पत्रात कशामध्ये हात, घाल कशामध्ये हे कसं देईल, वाय कसं देईल, घर कसं देईल, असं चालतं का नाही. जात असताना त्या मंदिराच्या नियमाप्रमाणे, त्या स्थानापतीच्या नियमाप्रमाणे, काही मंदिरांचे वेगवेगळे नियम असतात, त्या नियमाप्रमाणे वागावं लागतं. जात असताना कसं गेलं पाहिजे, व्यवस्थितपणे गेलं पाहिजे. स्थानाजवळ बसलो, मोठे बसलं पाहिजे, किंवा तिथे मार्गात गेलो, गुरुजवळ बसलो, कसं बसलं पाहिजे, बोलणे बसलं पाहिजे. घरचे सवय बाहेर आणायच्या, मोठ्याने बोलायचं, ओरडायचं, आणायच्या सवय बाहेर नाही, हळूवारपणे आपण ऐकणे समजलं पाहिजे. ही काय असते प्रकारची कुशलता असते, आणि कुशलतेपूर्वक एल्लाईचं ते काम करू लागेल. म्हटले मी जो शृंगार करते ना तो मी देवासाठी करते. हा महादायी से तो खली म्हणजे महादायीला आनंद झाला. अहो मोठ्या स्त्रिया आपला नवरा चांगला म्हणून नटतात ठटतात, किंवा काही लोकांनी चांगलं म्हणून नटतात ठटतात, परंतु म्हटले बघा ना या बालकाची बुद्धी कशी आहे की देवासाठी ती व्यवस्थितपणे शृंगार करून चाललेली आहे. महादायीचा तो खल्या म्हणजे महादायीला आनंद वाटला, महादायीला बरं वाटलं. का बरं वाटलं, त्यांचं ते तिचं ती कला कुसरी बघून, तिची ती आवडी बघून. आपण सुद्धा पाहतो की नाही, काही काही मुलांचं वर्तन बघून आम्हाला सुद्धा दोषी वाटतो. व्यवस्थित हात जोडणार, दंडवत घालणार, दंडून प्रणाम करणार, का हे मुळचे काही काही त्याच्यामध्ये संस्कार असतात. महादायीचा तोखल्या महादायीचा तोष वाटला. सुख झाले समाधान वाटले, म्हटले देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ. जगामध्ये म्हटले देव दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट भगवंताला आठवणार आहे. जायचं म्हणजे असं नाही जायचं, मला व्यवस्थितपणे जाता आलं पाहिजे, मी माझ्या देवासाठी करते. देवाचा शब्द तिच्या मुखामध्ये होता हेच महादायीला समाधान. आपण स्मृतीमध्ये बघितलं, एक शेंबड पोरग क्षुद्रजातीतलं आलं, आई दंडवत केला, महादायीने त्याला कडेवर घेतलं. आमच्यामध्ये दंडवत करताना जात पाप कधी पाहिजे, कोण ब्राह्मण आहे, कोण मातांग आहे, कोण बौद्ध आहे, कोण शूद्र आहे, कोण मारवाडी आहे, कोण पाटील आहे, कोण देशमुख आहे, कोण माळी आहे, हे आमच्या घरमध्ये काही बघितलं जात नाही. एकच बघतात की फक्त माझ्या तो देवाचा आहे. महादायीचा तोखली, तिला खूप हर्ष वाटला, आनंद वाटला. अहो जीव जीवासाठी करतो, देवासाठी कोण करत का, कोण असं केलं रूप आणतं का. आज तुम्ही अनेक दिवसापासून आपण पाहतोय सुंदर प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही काढताय. लग्न कार्यामध्ये पण काढतोच की आपण, समारंभामध्ये रांगोळ्या काढतोच की. मग आजची रांगोळी का महत्वाची आहे, आजचा अवसर का महत्वाचा आहे. मय माझ्या देवाला मी करत असा, तिकडे रांगोळी काढली काही फायदा नाही, परंतु माझ्या देवासाठी जर तुम्ही ठिकाणी केलं, निश्चित परमेश्वर पोहोचले असा. किती हर्ष वाटला त्या मुलीने रांगोळी तिकडे पण काढली असेल की नाही, परंतु काय होतं, आज या ठिकाणी हर्ष तोष वाटलाय. भगवंत सुद्धा काय झाला, तोष वाटला, तो तृप्त का माना, तो काहीसही तोष व्हावा, पण तुमच्या भजन पूजन क्रियेने, तुमच्या भावपूर्ण क्रियेने परमेश्वर निश्चित तोष होत आहे. महादायीचा तोखली, तिला आनंद वाटला. उचलली तिला कडेवर घेतलं, आळंगिली म्हणजे तिला पोटाशी लावलं, तिला आलिंगन दिलं, तिला कौतळलं, कुणाला, एल्लाई साधा. मग गोसावियांच्या दर्शनाशी आली, मग गोसावियांच्या दर्शनाशी आली. मग म्हणजे
श्रृंगार झाल्यानंतर साडी बरोबर घातल्यानंतर सगळे व्यवस्थित रिकामे आले का काहीतरी विडा हातामध्ये घेतला काहीतरी अर्पण करायचं देवाला आणि मग आली स्वामींजवळ त्या आल्या गोसावी मठावरी भक्ति जनाई गोसावी आता मठ पाहिलं कसा होता उंच होत्याला पायऱ्या होत्या गोसावी भक्तिजना समवेत कुठं गेले मठावर गेले आणि जाऊन आपल्या आसनावर बसले पाटीला कडून पाटीला कडून महादाय साओळगली म्हणजे स्वामी मठावर गेले आणि पाठी मागोनी महादाईचा मठावर गेलेली आहे. एक संदर्भ मला आठवतो की ज्यावेळेस सारंग पंडितांच्या घरी सारंग पंडित स्वामींना मर्दना मादने भजन पूजन करण्यासाठी बोलवत असत आणि त्यांच्या ठिकाणी सुद्धा जी धाई होती की नाही सगळा अवसर काय करायची तो बघायची. आता महादाईचा ज्या होत्या त्यांनी काही तिला असं येऊ दिलं का नाही त्यांनी हट्ट केला. कोणी हट्ट केला एल्लाईसाने हट्ट केला. महादाईचा चालल्या होत्या कर्टेपे संदर्भ त्यांनी हट्ट केलं मला यायचंच मला यायचंच असा हट्ट कोणी केला होता. एक धाई हट्ट करते काय हट्ट करते स्वामींच्या मूर्तीला जी हळद लावली तीच हळद मला पण लावा. आता स्वामींच्या अंगाला काय हळद होती का नव्हती. मूर्त कशी होती पिवळ्या रंगाची होती म्हणून आमच्या दादांनी भजन गायले सर्वज्ञ विद्यापीठाचे कुलगुरु मात्र दादाचे खमणेकर स्नान करताना हे मात्र भजन तुम्ही म्हटलं तरी चालेल. दोन मिनिटात गायन करून दाखवतो. चांपे गोरती मूर्ती पावनी धानाई सादरी हट्ट मनी एक दिनी पैठनी पांडेयाचा साधनी एक दिनी पैठनी पांडेयाचा साधनी होत असे मादनी स्वामी सियंगनी होत असे मादनी स्वामी सियंगनी त्यावेळी उघडी श्री मूर्ती लक्ष्मी त्यावेळी उघडी श्री मूर्ती लक्ष्मी हळदीने उठली हो प्रभु अंग कांती हळदीने उठली हो प्रभु अंग कांती म्हणुनीचा गौरवर्ण झाला से आती म्हणुनीचा गौरवर्ण झाला से आती ती हळद लावा हो मज अनुनी ती हळद लावा हो मज काही केल्याने ऐकी ना दाई काही केल्याने ऐकी ना दाई म्हणे करून
देती कवनासिकाई, मनी करुण देती कवनासिकाई, आचारी ले मग सर्व ज्ञानी, आचारी ले मग सर्व ज्ञानी, नानाई सागरी हटमनी, नानाई सागरी हटमनी, काऊची ऊची सुंदर कानी, काऊची ऊची सुंदर कानी, सांगितली धाईला तुम्हा स्वामींनी, सांगितली धाईला तुम्हा स्वामींनी, विसरो नाही हो त्याच क्षणी, धरिला होता जो हट्ट हमनी, धरिला होता जो हट्ट हमनी, चंपे गौर की मूर्ति पावनी, चंपे गौर की प्रकारचं भजन आहे जसं आपण उपासना म्हणून तुम्ही आपण म्हणता त्याच पद्धतीने हेही भजन तुम्ही म्हणायचं ठीक आहे. जर पुस्तकात असेल आम्ही लिखाण करून तुमच्याकडे व्हॉट्सअपला पाठवून तुम्ही लिखाण करून घेऊ शकता. अशा प्रकारे इल्लाईसा गेल्या मादैसानी पाठी मागून कुठे गेली पण साडी मध्ये गेली. आता छोटी होती ना तिला काय बरं जाता येत नव्हतं. इल्लाईसा भवती भवती ती बुलबुल चक्र मारू लागली, जाण्याचा उडी मारण्याचा प्रयत्न करू लागली, वर चढण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला काय ते वर पायरी घेऊन जाता येतं तिथंच गुलगुल गुलगुल फिरू लागली. कोण इल्लाईसा? जी 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 म्हटले देवा, मी वरी म्हटले स्वामी राया, म्हटले देवा जी जी देवा मला पण घ्या ना मला पण वर यायचंय. आणि मग तिची ती तळमळ बघून तिची ती आवडी बघून स्वामीने केलं फुटा म्हणजे परिणाम तिच्या चढ्यास थोडं दिलं तिच्याकडे सरकवलं आपलं उपरणं तर या उपरण्याला मोठ्याला आणि या आमच्याकडे तुम्ही असा फुटा काय झाला दिला. दसिया काई हाती लागलिया, दसिया दसिया म्हणजे एक उपरण्याचा धागा किंवा दोरी शरीर असतात ना तशा आपल्या त्या दसी म्हणजे छोटी ती उपरण्याचे तो एक धागा सगळं उपरण नाही बरं का एक धागा त्यांच्या हाताला लागला. कोणाच्या लागला? इल्लाईसाच्या हाताला लागला. दसी लागली न लागली पण नाही थोड पटत झाल आणि गोसावी फुटावरी केला, आणि गोसावी फुटावरी केला, आणि स्वामींनी आपलं जो फुटा होता तो वर घेतला. तैसीची इल्लाईसा अलगत वरी आली म्हणजे कुठे आली पटिसाळी वरी आली. आणि महादाईसाचे दृश्य पाहताय आणि महादाईसाला ते दृश्य पाहून आश्चर्य झालं. हिने फक्त स्वामींनी पुटा त्याच्याकडे दिला एक तो फक्त हिने पकडलं आणि अलगत इल्लाईसा कशा प्रकारे वर आली याच आश्चर्य महादाईसाला झालेलं आहे. हे काईजी म्हणजे हे काय म्हणले देवा? काही दसिया महादाईसा म्हणते देवा तुमची दसिया फक्त इल्लाईसाच्या आंगोळीलाच लागली तर इल्लाईसा वर आला आणि महादाईसाला या गोष्टीचं आश्चर्य झालं. हे नेमकं काय हे महादाईसा काय करते
स्वामींना विचारते, आता काय विचारते ते उद्या आपण चरित्रामध्ये पाहणार आहोत. 10 मिनिटे मला एक बोलायचं आहे की उद्या महानुभाव पंथाचे 4थे अवतार कोण? श्री गोविंद प्रभू बाबा, ज्यांचा उद्या आपण अवतार दिन साजरा करणार आहोत. मला प्रश्न आला की बाबा, आता हे पहिलंच मी 2-3 ऑडिओ करून पाठवत असतो, आता काल माझं जरा विसरून गेलो. उद्या सकाळी आपण उठून आंघोळ करून आपल्याकडे जी देवपूजा, त्या देवपूजेला अभिषेक विधी दिवसा संपन्न करायचा. दुपारी एक साधा कुठल्याही गोड शिऱ्याचा उपहार करा, विडा समर्पण करा, आणि संध्याकाळी मात्र किती वाजता झाला आपण जन्माकाळ किती वाजता करा? रात्री 10 वाजता. पण उद्या आपण नेहमीप्रमाणे आपली पहिली तर पूजी होईल, इथे नेहमीप्रमाणे आपला अवतार दिन साजरा होणार. पहिला अवतार दिन आपण इथे साजरा करणार आहोत. उद्या फक्त आणि फक्त आपला गोविंद प्रभूंच्या लीळांचं स्मरण आपण करणार आहोत, आणि परवा पुन्हा रेग्युलर चरित्र परत आपलं सुरू होणार आहे. आणि मग स्नान झालं, विडा झाला, संध्याकाळच्या वेळेला आपण पूजावसर घरी करायचा. आता तिथून आपण गेल्यानंतर, आता उद्या तुम्ही येणार का? उद्या इथे येणार ना? इथून जाऊन तुम्ही घरी आपला अवतार दिन, बरोबर, तुम्ही 9 आपण 8 सगळं संपवणार आहोत, तुम्ही अवतार दिन आपल्या घरी साजरा करू शकता. पहिला आपण कुठे करणार? स्थानाजवळच करणार. म्हणून तुम्ही जे काही उद्या घरी बनवता, काय बनवता? शेंगुळे. अजून काय बनवता? गोड शेवाया, गोड शेवाया, गोड भजे, शेंगुळ कुरडे, गोड पुरी, जे काही तुम्ही बनवता ते मात्र उद्या आपण इथे घेऊन या. तोच उपहार आता उद्या अन्नदान पण आहे, नाव त्यांचंही, थोडा उपहार 2 पुऱ्या वगैरे घेऊन यायच्या. घरी पण उपहार दाखवायचा, वाटलंच तर घरी उपहार दाखवून या. थोडा आता उद्या उशिरा जरी आला तर काही अडचण नाही आहे, म्हणजे मी उद्या 6 मात्र पोती चालू करेन. तुम्ही तुमचा जर पण कोणी घरी थांबलं तर त्यांना सांगा तुम्ही करून या. आणि लक्षात, तुम्ही जाऊन पोहोचले तर काही अडचण नाही, परंतु तो जो उपहार आहे, आता एक काम करा, आयडियाच नसतो, तुम्ही घरी येताना उपहार दाखवा, बरोबर, तो उपहार इथे घेऊन या. आणि गेल्यानंतर एक नॉमिनल गोड शिरा मात्र दाखवा, उपहार साजरा करा. जे काही तुम्ही गोड शिव म्हणून ठेवता ती पण उपहारामध्ये दाखवा. पण जे काही तुम्ही गोड पुऱ्या वगैरे करसाल ते मात्र खाण्यात नंतर आणायच्या, कारण आपण इथं ते घेणार, आपण भोजन करणार. मग घरी जे तुम्ही काही कुरड्या पापड गोड भजी म्हणून ठेवसाल ते मात्र सगळं वेगळं बाजूला काढून ठेवा, ठीक आहे? हे तुमच्यासाठी. मग काय बनवायचं? गोड पुऱ्या, खीर पुरी, नाही का बाबांना काय वाटायची, खीर पुरी, त्याला खीर पुरी म्हणतात. खीर पुरी करा, गोड शेंगोळे करा, गोड कुरडे करा, गोड शेव करा, जे काही तुम्हाला ते जमतील ते करा. धिरडे करा, धिरडे पण करतात बरं का, काही करून पोळी करतात ते पण करू शकतात. आणि ऑनलाईन वाल्यांना सांगतो, तुम्ही संध्याकाळी 10 वाजता, अजून एक सांगतो की थोडं 10 मिनिटाच्या पहिला अगोदर 9:30 आपल्याकडे गोविंद प्रभूंचा अध्याय असेल, तो अध्याय मात्र जरूर वाचा. आणि तुमच्याकडे अध्याय वाचायचं 9:30 ते 10:45 काय 15 मिनिटात तो अध्याय होतो, अध्याय वाचा. ज्या निळा त्याचं स्मरण करायचं, नंतर उपहार विधी विडावसर काय करायचा, संपन्न करायचा. आणि नंतर 4th नामाच्या कमीत कमी 11 गाठ्या आपल्याकडे स्मरण झालं पाहिजे. आता उद्या दिवसभरामध्ये तुमच्यातून जेवढं स्मरण होईल 4th नामाचं सकाळपासून आपण ते करू शकता. आता संध्याकाळी तुमची लगभग पोहोचले नाही राहील, पण ऑनलाईन वाल्यांना मी सांगतो की तुम्ही तुमच्या जागेवरच आहात, तर तुम्ही दिवसभर आपण जेवढं काही तुम्हाला स्मरण होईल तेवढं आपण काय करा, स्मरण करा, छान प्रकारे रांगोळ्या काढा, फुलांच्या काढा, पिठांच्या काढा, आणि आपल्या देवपूजी समोर दिवे लावा. आता उद्या ज्यांचा अवसर आहे त्यांनी जास्तीत जास्त दिवे मात्र घ्यावे,
तुम्ही ते आणा, तुम्ही जरी आणले पाच पाच दिवे प्रत्येकाने तरी चालतं, आपण पूर्ण मंदिरामध्ये काय करणार आहोत, पूर्ण दिवी लावणार आहोत. अलक्षात पायरेकडे इकडे तिकडे तिकडे इकडे, आता उद्या पाऊस असून एक बघतो, पूर्ण दिवे आपण लावणार आहोत आणि हे सगळं प्रक्षेपण लाईव्ह इथे आपल्या ग्रुपमध्ये जाणार आहे. बघा आपला हे अवसर पाहून मला पुन्हा सुरू झाली बाया पडत सुटका इकडे येण्यासाठी. फक्त बघायच्या पहिल्या बाबा किती सुंदर अवसर, आम्ही घरीच बसलो पाऊस माही केलं, अरे म्हटलं बाया पावसामध्ये इकडे आल्या नाशिक मधल्या जागी, त्यांना मग त्यात खरबडून जागा आता उद्या येणार आहेत त्या. म्हणजे तुमचा अवसर पाहा त्यांना दुःख वाटेल. आम्ही या निरूपण अवसराला म्हणतो, आम्ही या पूजन अवसराला म्हणतो. आम्हाला कमीत कमी पाहिलं असतं की नाही अनेकांची प्रवृत्ती निर्माण होणार. पहिले हे रांगोळ्या काढत नव्हते, आता ते टाकायला सुरुवात करते. म्हणून घरी रांगोळ्या काढा, मस्त पैकी आपले असून दिवे आपले झुकूजा सजवा आणि आमच्या बाबांचं आपल्याला स्मरण करायचे, त्यांची लीला पण आठवायची. उद्या आपण गोविंदगुरु बाबांची लीला आपण पाहणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त कसं स्मरण होईल त्याचा प्रयत्न करा. सकाळी पण पारायण करा. जन्माष्टमी म्हणजे काय, अवतार दिन कसा साजरा करायचा असतो, तसं गुणगान करायचं असतं. आता कुठे पार पण मोठ्या जयंती आहेत, कुठं काय समारंभ आहे, आपण ते जाऊ शकत. आपला समारंभ कोणता, हा समारंभ आहे लक्षामध्ये. म्हणून उद्या आपल्या स्थानाजवळ अवतार दिन साजरा होता आणि नंतर आपण आपल्या घरी जाऊन तो साजरा करणार आहोत. लक्षामध्ये कोणती पण आपण टायमिंग लवकर संपवणार आहोत. सगळं आठवलं की खतम करणार आहे. साडेआठपर्यंत मी जेवून तुम्ही 9 वाजता घरी पोहोचल्या पाहिजे. म्हणून येताना सगळी तयारी करून ठेवा बरं का, फुलं हार विडा. आता सकाळपासून सगळे काही पदार्थ म्हणून सांगतो ना, आधी सगळं लवकर तयारी करून इकडे या. म्हणजे गेले की लगेच देवगुरी समोर बसता आलं पाहिजे. भोजन तर म्हणजे इथेच आहे आपल्याला, हे की नाही. काही स्वयंपाक घरी करायचं काम नाही, जे काही थोडंफार असेल ते घेऊन या. पण देवाचं मातृपाराचं वेगळं करायचं आणि ते 10 वाजता दाखवायचं बघ का, ते वेगळं डब्यात काढून ठेवा, ते इथे पण घेऊन या. परंतु जेव्हा तो स्वयंपाक कमी करतो तो मात्र ग्रहण करायचा नाही, ठीक आहे. उपहार इथे दाखवायचा आणि त्यांना सांगायचं पहिला आमचा उपहार होण्या नंतर आम्ही फोनवर सांगतो मग भोजन काय. आधीच ते खात बसतील नाही आपल्या होण्याच्या आजारच. लक्षामध्ये त्यांना सांगायचं आमचा उपहार बरोबर आठला होतो, मी तुम्हाला 8:30 फोन करते. 8:30 काही भोजन कोणी घरी करायचं नाही कारण काही नष्ट होऊन जाईल. लक्षामध्ये ते पदार्थ वेगळे काढून ठेवा, फार लक्षपूर्वक गोष्टी काही सांगाव्या लागतात. आणि म्हणून एवढा आपण करायचं, अशा प्रकारे आमचा अवतार दिन साजरा करायचा. आणि उद्या येताना तुम्हाला 3 विडे आहे. पहिला आपला पोथीचा असतो, दुसरा आपल्या पोथीचा, तिसरा विडा कोणता, परत अवतार देण्याचा. लक्षामध्ये मग काही क्रिया नाही, तुम्हाला आणता येते मात्र तयारीशी या. फुलं पान फळं काही तुम्ही जे बनवत ते व्यवस्थित पद्धतीने तुम्ही घेऊन या. आणि एक सांगायचं राहिलं की दिवसात आपण सर्वसनावर घालतो, परंतु अवतरण्याच्या अगोदर जर तुमच्याकडे बाबांचा विशेष असेल ते अवतरला मात्र पहिले काय करायचं, स्नान करायचं. आपल्या घरी आता स्नान सकाळी घेऊन जाणार, आपल्या घरी काय करायचं ते स्नान घालायचं. तिथे आहे का गोविंद प्रभूंचा विशेष आहे का आपल्याकडे आहे ना. आपण पण एक विशेषाला संध्याकाळी उद्या सामुदायिक स्नान विधी आपण संपन्न करणार आहोत. नंतर तो विधी आपण घरी जाऊन मात्र करायचा. अशा प्रकारचा अवतार दिन साजरा करायचा. आमच्या बाबांनी काही लीला केल्या हे मात्र उद्या आपण चरित्रामध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारचं हे चरित्राचा पहिला भाग या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. आता आपण मूर्ती ज्ञान पाहणार आहोत. 15 मिनिटामध्ये मूर्ती ज्ञान सांगतो पुढे घेऊ लगेच अर्थ, ठीक आहे. हे जे लाईव्ह जे निरूपण आहे, जे प्रवचन आहे, धर्मवार्ता आहे, हे आपण अमृत प्रवर्तक वृत्त माध्यमातून श्रवण करत असतो. ज्यांना दररोज पोथी श्रवण करायची आहे त्यांनी 84-52-75 या नंबरला कॉल करा, किंवा जे नवीन सहभागी व्हायचे आहे त्यांनी मी सुनताईंना संपर्क आपण करू शकता. पुढे गेले पोथी पोथी आली की नाही आता आपण